ओबीसी महासंघाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्ण करणार असून ओबीसींच्या 30 ठरावांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत अशी माहिती शिंदे गटाचे नेते किरण पांडव यांनी दिलेली आहे. अमृतसरमध्ये झालेल्या ओबीसींच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी 30 ठराव पारित केलेत. यातील काही ठरावावरती सरकार काम करत असल्याचा शब्द शिवसेनेचे नेते किरण पांडव यांनी ओबीसी नेत्यांना दिला आहे. आमचं आज 9 इथे अधिवेशन आज आहे अमृतसरला. यात बबनराव तायवाडे सरांनी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष यांनी 20-30 मागण्या आता सरकारकडे ठेवलेल्या आहेत. त्याचा पाठपुरावा कसा माननीय मुख्यमंत्रीकडून करून घ्यायचा आणि कसं त्यांच्याकडनं हे कामं करून घ्यायची याची आता आमची समोरची वाटचाल राहील. त्यांनी आपलं स्टँड तसंच क्लिअर केलेलं आहे की मी कुठेही ओबीसीला धक्का लागू देणार नाही आणि बाकी लोकांचं जे पण मागणं आहे त्याला आम्ही पूर्ण करू. म्हणून आमच्या पार्टीच्या धोरणाअनुषंगाने मुख्यमंत्री साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट आधीपासूनच केली आहे असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.